कुरुंदवाडीतील सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाड ज्युनियर विभागाची इयत्ता 12वी कलाशाखेची विद्यार्थिनी कुमारी भूमिका राजेंद्र मोहिते हिने अरुणाचल प्रदेश ईटानगर इथे झालेल्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. भूमिका हिनं 19 वर्षाखालील स्पर्धेत 59 किलो वजनी गटामध्ये स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारात विभागीय स्पर्धेत 74 किलो स्नॅच व 99 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 173 किलो वजन उचलत स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं. तसेच दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत इयत्ता 12वी कलाशाखेतील कुस्ती मल्ल कुमारी सानिका अमर पाटील हिनं 53 किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केलं. या स्पर्धेमध्ये सानिकानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं. कुमारी सानिका अमर पाटील ही साधना कुस्ती केंद्रात सकाळी व सायंकाळी दैनंदिन सराव करते. सदर कुस्ती खेळाडू साधना कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक रमेश कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं. या दोन्ही खेळाडूंची चेन्नई येथे होणाऱ्या खेलो इंडियासाठी निवड झाली. या अभिनंदनीय व कौतुकास्पद यशाबद्दल दोन्ही खेळाडूंचं तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पालक, संस्थेचे अध्यक्ष जयरामबापू पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर एस कदम, उपप्राचार्य व क्रीडा संचालक डॉक्टर सुनील चव्हाण, पर्यवेक्षक प्राध्यापक संदीप सावगावे, ज्युनियर क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक संजय पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं योगदान लाभलं. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाटील.